Hello students, welcome to the Sapna's Homeschooling YouTube channel, and today we are going to write class 8 science 9th lesson disaster management exercise from your textbook. नमस्कार विद्यार्थ्यांना, मी सपना तुमचं स्वागत करते. आज आपण इयत्ता 8वी सायन्सचा 90 धडा डिझास्टर मॅनेजमेंट म्हणजेच आपत्ती व्यवस्थापन याचे आपण सगळे क्वेश्चन आन्सर इथे सोडवणार आहोत. नवीन असाल चॅनलला तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा. मी पुणे जिल्ह्यातनं आहे, तुम्ही कोणत्या भागातनं हा व्हिडिओ बघताय मला नक्की कळवा. सो लेट्स स्टार्ट टू राईट ऑल दिस क्वेश्चन्स आन्सर्स. फर्स्ट क्वेश्चन इज आन्सर द फॉलोइंग इन युअर ओन वर्ड्स, म्हणजे तुम्हाला तुमच्या शब्दांमध्ये या प्रश्नांची उत्तर द्यायची आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आहे, एक्सप्लेन द रिलेशन बिटवीन कंटिन्युअस रेन्स अँड लँडस्लाइड, गिव्ह रिझन्स. म्हणजे त्यांनी म्हटलंय की बऱ्याच काळ चालणारा पाऊस किंवा दरड कोसळणं यातला संबंध आणि कारण स्पष्ट करायची आहे. सो आन्सर इज बिफोर द ऍक्च्युअल लँडस्लाइड मेनी चेंजेस ऑकर इन द सराउंडिंग हिली ग्राउंड. द हार्ड रॉक्स डेव्हलप क्रॅक्स अँड क्रेविक्स, दीज आर नॅचरल चेंजेस बट ड्यू टू मॅन मेड ऍक्टिव्हिटीज द क्रॅक्स आर वाइडन्ड ड्यू टू इरोजन. दीज क्रॅक्स मेक द बिग रॉक्स टू ब्रेक इन टू स्मॉलर स्टोन्स. द क्रॅक्स वाइडन्ड फर्दर ड्यू टू एक्सेसिव्ह रेनफॉल. दीज रॉक्स फर्दर गेट इरोडेड अँड दे फॉल डाऊन अलॉंग विथ सॉइल फ्रॉम द स्लोप्स. The entire process is speeded up due to rainwater. Now the second question is, prepare a chart showing do's and don'ts at the time of earthquake. म्हणजे जर भूकंप आला, भूकंपासारखी आपत्ती आली, तर त्यावेळेस काय करायचं किंवा काय करायचं नाही याच्या सूचनांचा एक तक्ता तयार करायचा. सो ॲट द टाईम ऑफ द अर्थक्वेक डूज काय काय करायचं बघा. गो इन द ओपन ग्राउंड्स, मोकळ्या मैदानाचा. कीप द इलेक्ट्रिकल अप्लायन्सेस अँड कुकिंग गॅस क्लोज, घरातले सगळे साहित्य जे इलेक्ट्रिकल आहे किंवा कुकिंग गॅस बंद करायचं आहे. यूज बॅटरी ऑर टॉर्च, स्टँड सायलेंटली ॲट वन प्लेस, डू नॉट पॅनिक ऑर गेट स्केअर्ड. फिफ्थ, टेक प्रोटेक्शन अंडर सम हार्ड कवरिंग स्पेशली टू प्रोटेक्ट द हेड अँड फेस, कवर द फेस. अँड सिक्स, इफ इन व्हेकल फाइंड अ सेफ प्लेस अँड स्टॉप द व्हेकल, सिट इन द व्हेकल दॅन कमिंग आउट इन ओपन. डोंट्स काय काय करायचं बघा. डोंट वेट इन द मल्टी स्टोरेड बिल्डिंग, डू नॉट यूज लिफ्ट्स, यूज स्टेअर्स टू डिसेंड. म्हणजे खाली उतरण्यासाठी कधीही बिल्डिंगमध्ये असताना तुम्ही थांबायचं नाही आहे किंवा लिफ्टचा वापर करायचा नाही, सरळ पायऱ्या वापरायच्या. डू नॉट स्टँड नियर बिल्डिंग, ट्रीज ऑर इलेक्ट्रिकल वायर्स अँड पोल्स. डू नॉट लाईट कॅन्डल्स, लँटर्न्स ऑर मॅच स्टिक्स. डू नॉट सिट इन अनकम्फर्टेबल पोस्चर फॉर अ लाँग टाईम. नाउ द क्वेश्चन सीज, व्हॉट आर द स्पेसिफिकेशन्स ऑफ अन अर्थक्वेक प्रूफ बिल्डिंग. म्हणजे भूकंपरोधक ज्या इमारती असायचे वैशिष्ट्य काय आहे. सो आन्सर इज द अर्थक्वेक प्रूफ बिल्डिंग इज सच दॅट इवन इफ द अर्थक्वेक इज कॉज्ड, इट शुड नॉट कॉज डॅमेज टू द बिल्डिंग. ड्यू टू दिस अर्थ मुवमेंट्स देअर आर सम कोड्स ऑफ कंडक्ट वाईल कन्स्ट्रक्टिंग सच बिल्डिंग्स. ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी इज यूज्ड फॉर अर्थक्वेक रेझिस्टंट कन्स्ट्रक्शन. द फाउंडेशन ऑफ अर्थक्वेक प्रूफ building is separated from lower land, the walls are of less weight or they are wooden, the house constructed with special light material are preferred in earthquake prone regions. Now the question D is, explain the effect of landslide. Manje kay tanni mhatle ithe landslide je hote tyacha tese parinam kay hotay. Mostly rivers originated in the hill and mountains. When there is landslide, the river naturally get flooded. The paths of the riverine water changes due to landslide. Waterfalls are displaced from their origins position. New artificial water reservoirs are created. The falling debris, soil and rocks make the trees at the base of hillside uprooted. All the plant life is lost. Question 6, the construction done by the villagers on the slope can be totally damaged due to landslide. There is a large scale damage to property and life. In few cases like Malin, the entire village was buried due to the landslide and accompanied rainfall. Malin itse je prakaran chalo the Malin ni gavacha, actually the Malin
मालिन असं लिहिलं गेलं, पण ॲक्च्युअल गावाचं नाव होतं माळीन होतं आणि पूर्ण गावच ते त्या सगळ्या लँडस्लाईडमध्ये अडकलं होतं. 7 ट्रान्सपोर्टेशन इज अफेक्टेड ॲज द रोड्स अँड रेल्वे ट्रॅक्स आर ब्लॉक ड्यू टू डेब्रिज. क्वेश्चन ई, इज देअर एनी रिलेशन बिटवीन डॅम अँड अर्थक्वेक, एक्सप्लेन. म्हणजे जे धरण असतं, धरण आणि भूकंप याचा काही संबंध आहे का, स्पष्ट करून सांगायचं आहे. देअर इज अबंडंट वॉटर स्टोअर इन द डॅम्स, दिस वॉटर कॉलम पुट ॲडिशनल वेट ऑन द ग्राउंड. इनिशियली देअर मे नॉट बी एनी वेट, बट लेटर ड्यू टू कन्स्ट्रक्शन ऑफ डॅम्स सडनली द प्रेशर ऑफ दिस वेट इज सो हाय दॅट दिस ग्राउंड एक्सपिरियन्सेस द टेन्शन. इफ सच एरिया इज ऑलरेडी अर्थक्वेक प्रोन, देन देअर कॅन बी चान्सेस ऑफ अर्थक्वेक. अकॉर्डिंग टू थिअरी ऑफ प्लेट टेक्टॉनिक्स, देअर आर कंटिन्युअस मुवमेंट्स इन द अर्थ सर्फेस. If over such fragile plates the dams are constructed, then the chances of earthquake are enhanced. Question 2, give scientific reasons. म्हणजे आपल्याला शास्त्रीय कारण त्यांनी विचारली आहे. ए, इट इज सेफर टू फाइंड शेल्टर अंडर थिंग्स लाईक अ बेड टेबल ॲट द टाइम ऑफ अर्थक्वेक. भूकंपाच्या काळामध्ये आपण बेड खाली जाणं, टेबलाखाली जाणं हे सेफ आहे का? तर उत्तर आहे याचं, वेन अर्थक्वेक टेक प्लेस ड्यू टू द व्हायब्रेशन्स इन द अर्थ सर्फेस देअर इज पॉसिबिलिटी ऑफ द रूफ अँड वॉल्स ऑफ द हाऊस टू फॉल. दिस कोलॅप्स कॅन कॉज सिव्हिअर हेड इंजुरी विच कॅन बी फेटल, दस वन मस्ट टेक शेल्टर बिलो द हार्ड सपोर्टिंग स्ट्रक्चर्स सच एज बेड ऑर टेबल. दिस प्रिकॉशन कॅन सेव्ह वन्स लाईफ. बी, इन मॉन्सून डोंट टेक शेल्टर नियर हिल साईड. म्हणजे पावसाच्या काळामध्ये आपण टेकडीच्या जवळ आपण शेल्टर नाही घेऊ शकत, थांबू नाही शकत आहे. याचा आन्सर काय आहे? तर द एक्सेसिव्ह रेनफॉल कॅन कॉज लँडस्लाईड्स, द सॉइल अँड रॉक्स फ्रॉम द हिल साईड कॅन बी पुश डाऊन अलॉंग विथ द फ्लो ऑफ रेन वॉटर. दिस डेब्री स्लाइड्स टू द लोअर हाईट्स फ्रॉम द हिल्स. दिस एक्सप्लेन्स अस दॅट टेकिंग शेल्टर नियर द बेस ऑफ द हिल साईड कॅन बी डिझास्टरस ॲज वन कॅन बी बरीड इन द डेब्रीज ड्यू टू सडन लँडस्लाईड. देअर फॉर इन मॉन्सून वन शुड नॉट टेक शेल्टर नियर हिल साईड. क्वेश्चन सी, डोंट यूज लिफ्ट्स ॲट द टाईम ऑफ अर्थक्वेक. म्हणजे तुम्ही लिफ्टचा वापर करायचा नाही आहे भूकंपाच्या काळामध्ये. सो याचं उत्तर आहे, lifts or elevators run on electricity. The electricity supply can be hindered due to earthquake. There may be chances of fire due to short circuit. We may get trapped in the elevator at such times. The building may also collapse due to earthquake. It is always better to use stairs at the time of such calamities so that one can safely come out of the building. Therefore, it is said that lifts should not be used at the time of earthquake. Question D, the foundation of earthquake proof building is separated from lower land. म्हणजे त्यांनी म्हटलंय भूकंपरोधक ज्या इमारती असतात ना त्यांचा पाया बाकीच्या भूभागापेक्षा वेगळा केलेला असतो. म्हणजे काय, द सर्फेस ऑफ द अर्थ ट्रम्बल्स ॲट द टाइम ऑफ अर्थक्वेक. दीज ट्रीमर्स कॉज सिस्मिक वेव्स विच आर रिस्पॉन्सिबल फॉर द मुवमेंट्स ऑफ द अर्थ सर्फेस. द ग्राउंड डस शेक्स ऑर इट गोज अप down. These shocks and waves formed in the interior of the earth spread on the surface in all directions. This causes collapse of the building and other structures on the land. To prevent such disasters, the foundation of earthquake proof building is separated from lower land. Question 3, if a crowd gathers at the place of earthquake, what would be the difficulties in relief work? म्हणजे भूकंप काय, भूकंपानंतर जनरली काय होतं, मदत करायला लोक येतात, मग आसपास लोकांची मोठी गर्दी जमते, मग त्यावेळेस कोणते कोणते अडचणी येऊ शकतात. सो आन्सर इज, इफ पीपल फ्लॉक इन क्राऊड द रेस्क्यू वर्क विल नॉट बी पॉसिबल. द ॲम्ब्युलन्सेस अँड द फायर इंजिन्स विल नॉट रीच द स्पॉट वेअर द हेल्प इज नीडेड. द पर्सनल फ्रॉम डिझास्टर मॅनेजमेंट सेल्स कॅनॉट डस ॲक्ट इन टाईम. It will be difficult to manage the situation and thus such crowding should never be done. Question 4, make a list of the institutes and organizations who provide help and disaster management. Collect more information about their work. म्हणजे
ही जेव्हा आपत्कालीन प्रसंगी मदत करू शकतील अशा संघटना त्या संस्थांची यादी करायची आहे. त्यांच्या मदतीचे स्वरूप काय असतं ते त्याची माहिती घ्यायची. सो आन्सर इज इंटरनॅशनल गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशन्स वर्किंग फॉर डिझास्टर मॅनेजमेंट आर फर्स्ट द युनायटेड नेशन्स अँड इट्स ऑर्गनायझेशन्स द फूड अँड ॲग्रिकल्चर ऑर्गनायझेशन ऑफ द UN FAO. इट गिव्ज अर्ली वॉर्निंग टू impending food crisis and keep track of global food supply problems. Second, the United Nations Development Program, UNDP. It helps disaster prone countries with disaster mitigation, prevention and preparedness measures. Third, the World Food Program, WFP. It is the main supplier of relief food aids. Fourth, the World Health Organization, WHO, it gives global public health leadership by setting standards, monitoring health trends and providing direction on emergency health issues, whose role is to reduce avoidable loss of the life and the burden of disease and disability. B. The International Committee of the Red Cross, ICRC, it gives physical rehabilitation to people injured by explosive weapons or other type of incident. See, the International Federation of Red Cross and Red Crescent Societies, IFRC, it coordinates and gives international help to victims of natural and technological disaster, to refugees and in health emergencies. International non-governmental agencies working for disaster management are, first, International Rescue Committee, IRC. It provides life-saving care and life-changing help to refugees forced to flee from war or disaster. B, IMA, World Health, it in collaboration with USAID, the World Bank and many other organizations builds sustainable health care system. CARE, it is an organization fighting global poverty. It works for women and puts efforts to improve their basic education, prevent the spread of HIV by providing awareness. Among them, give them increased access to clean water, sanitization, expand economic opportunity for them. It provides emergency aid to survivors of war and natural disasters and helps people rebuild their lives. Indian organization and institution working for disaster management are a National Disaster Response Force, NDRF, the multidisciplinary, multi-skilled, high-tech force of the NDMA are capable of dealing with all types of natural and man-made disasters. B, National Disaster Management Authority, NDMA, it laid down the policies, plans and guidelines for disaster management to ensure timely and effective response to disasters. C, National Institute of Disaster Management, NIDM, it has been given the responsibilities of human resource development, capacity building, training, research, documentation and policy advocacy in the field of disaster management. Question 5. Make survey of your school according to the plan of disaster management and write the point-wise information. So, answer of this question is, this an activity-based question, kindly do it yourself, but make sure to involve the following points in your survey. Primary information of the school, it should include information such as name and address of the school and headmaster, total number of school staff and name and phone number of school management members. School disaster management committee get the information of the members involved in disaster management committee. Detailed information about school building, note that the number of rooms, classrooms, age of the building, types of rooms under this point. Information about school ground, it should include information like distance of ground from the main road, types of playground, daily routine of the school. It should include information like working time of the school, lunch break time for the school, possible hazards.
In the school, it should information such as record or past disaster happened in school, current planning for overcoming disaster, disaster management map of the school. It should have information regarding all the buildings of the school, entrances and exit gates, place of probable danger, safer place at the time of disaster. Question 6. Are there any possible places of landslide in your area? Collect information about from experts. तुमच्या इथं कोणी आहे का लँडस्लाईन होणारा एरिया कुठला आहे का, ते इन्फॉर्मेशन घ्यायची. आन्सर दिस आर ऍक्टिव्हिटी बेस्ड ऑन क्वेश्चन, काइंडली डू इट युअर सेल्फ. अँड क्वेश्चन 7, विथ द हेल्प ऑफ फॉरेन पिक्चर एक्सप्लेन युअर रोल इन द डिझास्टर मॅनेजमेंट. सो हा एम रिस्क. द पिक्चर गेज इज नॉट व्हेरी क्लिअर, इट डज नॉट इंडिकेट द कंडिशन ऑफ डिझास्टर, देअरफॉर देअर आर टू ऑल्टरनेटिव्ह फॉर दिस आन्सर. ऑप्शन 1, द बॉय होल्ड्स अ पेपर ऑन विच इट्स रिटन आय एम ॲट रिस्क. द बॉय इज शॉक्ड टू रीड दिस, समवन हॅज गिव्हन मेसेज टू हिम, ही मस्ट सर्च दॅट द पर्सन अँड हेल्प हिम ऑर हर. ही शुड देअरफॉर टेक हेल्प फ्रॉम सम एल्डर ऑर फ्रॉम पोलीस फोर्स इन सच मॅटर. ऑप्शन 2, The boy shown in the picture is in danger, so he is typing in this iPad. I am at risk. After receiving this message, someone will help him. It depends upon who to whom is he sending this message. If he sends this message to us, we can immediately try to help him. His message, I am at risk, shows that he is in danger and has to be saved. It is not clear about which disaster is shown in the picture. Now the project is, make a collection of news, photos and cuttings about the landslides and rift collapse. Second, with the help of internet, collect information about the latest gadgets and technology to forecast earthquake. Third, collect information about NDRF, RPF, SERPF, NCC from internet. Discuss need of CCTV. Thank you students for your support. आणि आमचे व्हिडिओ आवडत असतील तर वाजवून दिला क्यू आर कोड वापरून आम्हाला आर्थिक मदत करा, जेणेकरून आम्हाला आमचं काम अधिकपणे करण्यास प्रोत्साहन मिळेल. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला कोणत्या विषयाचा व्हिडिओ हवा असेल तर मला कमेंट करून सांगा. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत छान अभ्यास करा.